कावळे शिवारात मंगळवारी मध्यरात्री 2 वाजेच्या सुमारास मुरमुऱ्याचा माल वाहतूक करणाऱ्या ट्रकने पेट घेतल्याची घटना आज बुधवारी सकाळी उघडकीस आली आहे। याविषयी माहिती अशी की औरंगाबादहून बीडकडे मुरमुरे घेऊन जात असताना मंगळवारी मध्यरात्री धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील आडगाव जावळे शिवारात कंटेनरने 1 वाजेच्या सुमारास अचानक पेट घेतल्याने चालकाने प्रसंगवधान राखून रस्त्याच्या कडेला कंटेनर उभा करून आपला जीव वाचवून मोठा अपघात टाळला। ही घटना आज पहाटे गावकऱ्यांच्या निदर्शनास आली असता त्यांनी तात्काळ या घटनेची माहिती पाचोड पोलिसांना कळवली। यानंतर पोलीस कर्मचाऱ्यांनी औरंगाबाद येथील महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाला कळवलं। अग्निशामक दलाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन आडगाव येथे पेट घेतलेल्या कंटेनरला अथक परिश्रमानंतर विझवले। यामध्ये कंटेनर आतील भागात पूर्णपणे जळून खाक झाले असून कंटेनर मधील असणारा मुरमुरेचा माल देखील जळून खाक झाला असल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। सुदैवाने या घटनेत कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही। सदरील घटनेची नोंद पाचोड पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे।